पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमध्ये 40,000 सदनिकांच्या प्रधानमंत्री आवास योजनेची केली पायाभरणी. भारत आणि नेपाळ दरम्यानच्या खुल्या सीमा भागाचा दहशतवादी आणि गुन्हेगारांना गैरवापर करू न देण्याचा उभय देशांचा निर्धार. संसदेचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीतपणे चालावं यासाठी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींकडून काल सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. जम्मू काश्मीरमध्ये पंपोर भागात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 2 जवान शहीद, 9 जखमी. आरक्षणाच्या मागणीसाठी हरियाणामध्ये जाट समाजानं केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण, आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू. जाट आंदोलकांनी दिल्लीला पाणी पुरवठा करणाऱ्या कालव्यांचे दरवाजे बंद केल्यामुळे दिल्लीकरांवर पाणी संकट कोसळण्याची शक्यता. राज्यातल्या जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेची पुनर्रचना करण्यात येईल, आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांचं सूतोवाच. शासनानं दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना माणुसकीच्या भावनेतून विशेष अनुदान जाहीर करण्याची गरज, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचं आवर्तन सुरू राहावं यासाठी शेतकऱ्यांनी थकीत वीज बिलं भरून सहकार्य करावं, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नीतीनुसार हिंदुत्वाचा पुरस्कार करून देशाची जातीय विभागणी करण्याचा छुपा अजेंडा सरकार राबवत आहे, खासदार सीताराम येचुरी. देशविरोधी वक्तव्यांच्या संदर्भात भाजपाची भूमिका दुटप्पी, भारप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची टीका. लातूर जिल्ह्यात जलयुक्त शिवाराच्या कामांनी घेतला वेग, औसा तालुक्यात खरोसा रामवाडी गावात नाला खोलीकरणाची कामं सुरू. विड्यांच्या बंडलांवर 85% वैधानिक इशारा छापण्याच्या मुद्द्यावरून सरकार आणि विडी उत्पादकांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे विडी कारखाने बंद, विडी मजुरांवर उपासमारीची वेळ. तमाशा, लावणी या कला जगल्या पाहिजे या दृष्टीनं त्यांना योग्य संरक्षण दिलं जाईल, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांचं प्रतिपादन. ठाण्यात सुरू असलेल्या 96व्या नाट्य संमेलनाचा काल दुसरा दिवस, वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची नाट्य रसिकांना मेजवानी, आज समारोप. आशिया संघ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य लढतीत इंडोनेशियाचा भारतावर 3-1 असा विजय.